नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फंगल इन्फेक्शन बद्दल बोलूया. फंगल इन्फेक्शन होण्याची कारणं काय काय आहेत, किती प्रकारचे फंगल इन्फेक्शन आहेत आणि ह्या फंगल इन्फेक्शनला नॅचरली जर ठीक करायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे. सो हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण फंगल इन्फेक्शनचा त्रास बऱ्याच जणांना आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील आणि मी एक होमिओपॅथिक डॉक्टर, न्यूट्रिशन कन्सल्टंट आणि होलिस्टिक कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे. फंगल इन्फेक्शन होण्याची कारणं काय काय आहेत. पहिलं आहे वीक इम्युन सिस्टम, म्हणजे तुमची रोग प्रतिकारक शक्ती जर कमी असेल तर तुम्हाला फंगल इन्फेक्शन होऊ शकतात. त्यानंतर दुसरं आहे पुअर हायजीन, म्हणजे दररोज आंघोळ न करणं किंवा कपडे वॉश न करणं, अगदी तेच तेच कपडे सतत घालणं किंवा टाईट कपडे घालणं, घाम जेव्हा येतो तेव्हा आंघोळ न करणं, अशा जर काही हॅबिट्स असतील तुमच्या तर तुम्हाला फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. त्यासोबतच तुमच्या आजूबाजूला कोणाला फंगल इन्फेक्शन झालं असेल, तुमच्या घरामध्ये कोणाला झालं असेल किंवा ऑफिसमध्ये जाता तिथे कोणाला झालं असेल तर त्यांच्यामुळेही तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. त्यानंतर तुमचं वजन जर जास्त असेल तर त्यामुळेही काय होतं, जे प्रायव्हेट पार्ट्स आहेत किंवा थाईज म्हणजे मांड्यांच्या जवळ किंवा स्किनचे जे फोल्ड्स असतात अशा भागामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढून जातात, कारण बॉडीचे फॅट पर्सेंटेज जास्त असल्यामुळे तिथे दमटपणा किंवा ओलावा जास्त वेळ राहतो आणि फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढू शकतात. सो फंगल इन्फेक्शन किती प्रकारचे आहेत, तसे तर फंगल इन्फेक्शन बऱ्याच प्रकारचे आहेत आणि त्याला वेगळं वेगळं नावही दिलं आहे. सो पहिलं आहे टीनिया कॉर्पोरिस, ह्याला रिंगवर्म इन्फेक्शन असंही म्हणतात, म्हणजे सर्क्युलर राऊंड किंवा गोलाकार असे जर पॅचेस तुम्हाला दिसत असतील तर ह्याला रिंगबम इन्फेक्शन किंवा टीनिया कॉर्पोरिस असं म्हणतात. आणि हे बॉडीवर कुठे होऊ शकतं, हात पाय डोक्यावर अशा ठिकाणी हे इन्फेक्शन होत नाही पण बाकी ठिकाणी हे इन्फेक्शन होऊ शकतं. त्यानंतर टीनिया क्रूरिस, हे सगळ्यात कॉमन प्रकारचं इन्फेक्शन आहे आणि खूप सिव्हिअरही आहे. याला चॉक इच असंही म्हणतात, म्हणजे ह्यामध्ये इचिंग जे आहे किंवा जी खाज येते ते खूप अति प्रमाणात येते. आणि हे जे इन्फेक्शन आहे ते युजुअली थाईजमध्ये म्हणजे मांड्यांच्या आतल्या साईडला प्रायव्हेट पार्ट्समध्ये किंवा बटक्सवर किंवा पृष्ठभागावर हे होऊ शकतं. आणि हे इन्फेक्शन खूप लवकर स्प्रेड होतं, कारण हे आतल्या साईडला इन्फेक्शन असल्यामुळे तिथे दमटपणा असतो आणि लवकरही वाढत जातं इन्फेक्शन. आणि जसं मी म्हणाले की हे इन्फेक्शन थोडं सिव्हिअर असतं, लवकर स्प्रेड होतं आणि त्याचा त्रासही खूप होतो. त्यानंतर टीनिया पेडिस, म्हणजे हे जे इन्फेक्शन आहे ते म्हणजे पायाची बोटं आहेत त्याच्यामध्ये जी जागा असते त्यामध्ये हे इन्फेक्शन होतं. पुढचं जे आहे ते म्हणजे टीनिया कॅपिटिस, म्हणजे जर तुम्हाला स्कॅल्पवर म्हणजे केसांमध्ये हेअर फॉलिकल्समध्ये इन्फेक्शन होत असेल तर त्याला टीनिया कॅपिटिस असं म्हणतात. आणि यामुळे काय होतं, हेअर लॉसही होतो, जिथे जिथे इन्फेक्शन होतं तिथे तिथे केस गळती चालू होते, डोक्यामध्ये खाज येते आणि स्केलिंग म्हणजे डँड्रफ सारखे फ्लेक्स निघायला लागतात. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे टीनिया बार्बे, म्हणजे पुरुषांमध्ये जे दाढीच्या जागी फंगल इन्फेक्शन होतं त्याला टीनिया बार्बे असं म्हणतात. मी त्यामध्ये खूप खाज येते किंवा तिथले हेअर जाऊ शकतात. त्यानंतर नखांना पण बऱ्याच वेळा इन्फेक्शन होतं, त्याला टीनिया अंगुयम असं म्हणतात. त्यानंतर लास्ट जे आहे ते म्हणजे टीनिया वर्सिक्युलर, टीनिया वर्सिक्युलर ह्यामध्ये काही सफेद रंगाचे पॅचेस दिसायला लागतात, स्पेशली आपल्या बॉडीवर जिथेही ऑइल प्रोडक्शन जास्त असतं, म्हणजे जिथे जिथे ऑइली स्किन असते, चेहऱ्यावर हे होऊ शकतं, पाठीवर होऊ शकतं, अशा ठिकाणी कॉमनली दिसत असतं. सो असे डिफरंट टाईप्सचे इन्फेक्शन आहेत. आणि या इन्फेक्शनसाठी बरेच जण खूप ट्रीटमेंट्सही घेत असतात पण त्याचा फायदा होत नाही. त्याचं कारण हे आहे की ज्या काही फंगलच्या ट्रीटमेंट्स आहेत, म्हणजे फंगलचे क्रीम्स आहेत किंवा ज्या काही गोळ्या आपण घेतो त्या एवढ्या इफेक्टिव्ह नाही आहेत. त्याचं कारण हे आहे की जे काही इन्फेक्शन आहे ते मेडिसिनपेक्षा अधिक प्रमाणात स्ट्रॉंग आहे, तर तुमची बॉडी त्या मेडिसिनला रेझिस्टंट झालेली आहे, म्हणून ट्रीटमेंट घेऊनही याचा फायदा होत नाही. तर मग हे फंगल इन्फेक्शन नॅचरली कसं ठीक करायचं, कारण हा इन्फेक्शनचा त्रास जसं खूप जणांना आहे आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडलेले असतात की आता हे इन्फेक्शन बरं कसं करायचं, तर ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता जेणेकरून फंगल इन्फेक्शन तुमचं मुळापासून ठीक होईल. सो पहिलं आहे तुमची इम्युनिटी किंवा रोग प्रतिकारक शक्ती आहे तिला वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तर त्यासाठी व्हिटॅमिन सी, झिंक, व्हिटॅमिन D3 हे जे 3 व्हिटॅमिन्स आहेत ते खूप महत्वाचे व्हिटॅमिन्स आहेत इम्युनिटी वाढायला आणि फंगल इन्फेक्शन कमी करायला. तर तुम्ही ज्या ज्या अन्नामध्ये ह्या गोष्टी जास्त असतात ते घेऊ शकता किंवा त्याचे सप्लिमेंटही घेऊ शकतात. व्हिटॅमिन डी बऱ्याच वेळा आपल्याला खाण्यातून मिळत नाही आणि मोस्टली ते उन्हातून मिळतं पण आपण तेवढ्या वेळ उन्हात जात नाही, तर व्हिटॅमिन डीचे तुम्ही सप्लिमेंट घेऊ शकता. व्हिटॅमिन सीसाठी तुम्ही सिट्रस फ्रूट्स किंवा पपई, पेरू, शिमला मिरची अशा गोष्टी घेऊ शकता.
झिंक जे आहे ते जास्त करून नॉन व्हेजिटेरियन फूड्समध्ये असतं. त्यासोबतच भोपळ्याच्या बिया किंवा मसूर डाळ अशा गोष्टीमध्येही असतं, पण तुम्ही त्याचे सप्लिमेंट्सही घेऊ शकता. तर हे तीन व्हिटॅमिन्स फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी खूप फायदेदायक असतात. दुसरं आहे, जर तुमचं वजन जास्त असेल तर ते पहिल्यांदा कमी केलं पाहिजे, कारण त्यामुळे काय होतं, जे आतल्या भागात मॉइश्चर किंवा जो दमटपणा असतो तो कमी होणार नाही. म्हणून जर तुम्हाला फंगल इन्फेक्शन असेल आणि तुमचं वजनही जास्त असेल तर पहिल्यांदा वजन कमी करण्याकडे तुम्हाला फोकस केलं पाहिजे. तिसरं आहे, साखर, मैद्याचे पदार्थ, रिफाईंड कार्बोहायड्रेट्स, जंक फूड अशा गोष्टी घेणं बंद करणं. स्पेशली जी साखर आहे, गोड पदार्थ आहे, ते घेणं तुम्ही बंद केलं पाहिजे. त्याचं कारण हे आहे की जे फंगस आहे त्यांचं फूड आहे किंवा त्यांचं जेवण जे आहे ते म्हणजे गोड पदार्थ किंवा साखर आहे. त्यामुळे तुम्ही गोड पदार्थ खात राहिलात तर फंगल इन्फेक्शन कधीही ठीक होणार नाही. म्हणून गोड पदार्थ खाणं कम्प्लिटली तुम्ही टाळलं पाहिजे किंवा बंद केलं पाहिजे. चौथं जे आहे ते म्हणजे फंगलच्या पॅचेसवर लावण्यासाठी तुम्ही कोकोनट ऑइल म्हणजे खोबऱ्याचं तेल आणि ओरेगानो ऑइल हे मिक्स करून फंगलच्या पॅचेसवर तुम्ही 2 ते 3 वेळा लावू शकता. ओरेगानो ऑइल तुम्हाला अमेझॉनवर मिळून जाईल. हे रेग्युलरली जर तुम्ही लावलं तर फंगल इन्फेक्शन ठीक होण्यासाठी खूप फायदा होतो. आणि लास्टली तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन्स घेऊ शकता. जर तुमचं फंगल इन्फेक्शन खूप क्रॉनिक आहे, खूप वर्षापासून आहे आणि बऱ्याच ट्रीटमेंट घेऊनही ते जात नसेल, तर तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट नक्की ट्राय करा, जेणेकरून तुमचं फंगल इन्फेक्शन मुळापासून ठीक होईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.